नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोहने शहर येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2022 सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करावी असं स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे। भाजपा बरोबर गेले 15 वर्षांपासून युती आहे। 2 वेळा खासदार व 1 वेळा आमदार यांना निवडून देण्याचे काम रिपब्लिकन पक्षाने तन मन धनाने केलेले आहे, परंतु निवडून आल्यानंतरचे आमदार खासदार निवडून आले त्यांनी मात्र रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे रिपब्लिकन पक्षाकडे पूर्वीपासून एकच नगरसेवक आहे, त्याच्यामध्ये काही वाढ झाली नाही। भाजपा या पक्षाने जर सहकार्य केले असते तर रिपब्लिकन पक्षाचे 5-6 नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असते, त्याकरिता कार्यकर्त्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे। येत्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा चालू आहे। जर कदापि त्यांच्याबरोबर ही युती झाली नाही, सर्व आंबेडकरवादी गटाला एकत्र करून महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे मोहने शहर सचिव दादासाहेब निकाळजे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।